विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे। संस्कृत भाषा ही अति प्राचीन भाषा आहे। सर्वात जास्त विपुल भांडार जे आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे। संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संस्कृत भाषा अशी एकमेव भाषा आहे की या भाषेमध्ये एका शब्दासाठी अनेक पर्यायवाचना म्हणजे पर्यायी समानार्थी शब्द आहे। एवढंच नव्हे तर वैदिक गणित जे आजच्या काळामध्ये आपण नव्या रूपाने त्याला आणलेले अभ्यास तुम्ही मुलं क्लास लावतात, हे वैदिक गणित कुठून आले? संस्कृत मधून आलेलं आहे। हसत खेळत गणित शिकणं म्हणजे कोड्यांच्या माध्यमातून गणित सोडवायला कोणी शिकवलं? भास्कराचार्यांनी शिकवलं। संस्कृत भाषा ही केवळ धार्मिक भाषा नव्हे, ग्रंथांची भाषा नाही, उपनिषदांचीच भाषा नाही, तर ही दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक शब्द आपण संस्कृतचे वापरात आणत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही। अनेक शब्द आहेत। आता तुम्ही दिवसभरात शोधा की आपण आज कुठले शब्द संस्कृत, मूळ शब्द संस्कृत आहे असे वापरले। तुम्ही जर शब्द सिद्धी शिकला असाल मराठीमध्ये तर आपल्या लक्षात येईल की जे तत्सम शब्द असतात म्हणजेच काय असतात? मूळ संस्कृत शब्द असतात। तर हा जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये जो गैरसमज आहे की संस्कृत भाषा 8वी ते 10वी एवढंच अभ्यासापुरता मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नकळत आपण हे शब्द प्रयोग करत असतो, एवढंच कशाला? आजच्या काळामध्ये लोक जे आहे ते अॅलोपॅथीने कंटाळले, शेवटी ते कुठे जात आहे? आयुर्वेदाकडे जात आहे। मग हे आयुर्वेदाचं मूळ कशात आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे। म्हणजे जी मुलं बीएमएसला जातात, 12वीनंतर बीएमएसला जातात, त्या मुलांना पहिल्या वर्षी 200 गुणांना हा संस्कृत विषय असतो। मग काही मुलांचं कसं असतं की त्यांनी संस्कृत शिकलेले नसतात, मग त्यांना बीएमएसला गेल्यानंतर मग ते संस्कृत शिकतात। म्हणजे त्यावेळेस त्यांचा तो गैरसमज दूर होतो की नाही, संस्कृत भाषा ही आता सुद्धा महत्वाची आहे। एवढंच काय, आजचं हे युग जे आहे हे संगणकाचं युग आहे आणि या संगणकाच्या युगामध्ये सगळ्यात जवळची भाषा संगणकाला कोणती असेल तर ती म्हणजे संस्कृत आहे, हे शास्त्रज्ञांनी, संगणक तज्ञांनी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। संस्कृत भाषा फक्त या एवढ्या वेळेस थांबत नाही तर कौटिल्य अर्थशास्त्र म्हणजे आजचा जो पूर्ण जगाचा कारभार म्हणजे इकॉनॉमिक्स जर घेतलं म्हणजे इकॉनॉमीवर चाललेला आहे आणि हे इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र कोणी सांगितलं? कौटिल्याने सांगितलं। म्हणजे तुम्ही कॉमर्सला गेला म्हणजे वाणिज्य शाखेकडे गेला तरी सुद्धा तुम्हाला संस्कृत भाषा तिथे उपयोगात येणारी आहे, कारण कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अनेक श्लोक तुम्हाला संस्कृतमध्ये हे अर्थशास्त्रामध्ये जे वापरात येणारे आहे ते तुम्हाला दिसतील, असे अनेक उदाहरण आपल्याला सांगता येते। तेच आपल्याला आज चतुर्दश पाठ प्रतिपदम संस्कृतम या पाठाच्या माध्यमातून म्हणजेच पदोपदी संस्कृत या पाठाच्या माध्यमातून आज आपणास पाहावयाचे आहे। तर चला बघूया प्रतिपदम संस्कृतम।